अच्छी रेसिपी बघण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार, वंदनाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आजची आपली रेसिपी हळदीच्या पानावरच्या पातोळ्या। श्रावणामध्ये हळदीची सुवासिक ताजी पाने भरपूर प्रमाणात मिळतात। पातोळी हळदीच्या पानात बनवल्याने पातोळ्यांना खूपच सुंदर सुवासिक सुगंध आणि चव येते। पातोळ्या बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य बघूया। तांदळाचे पीठ, ओल्या नारळाचा चव, गूळ, मीठ, वेलची पावडर, तूप। सर्वात आधी पातोळ्यातील सारण बनवून घेऊया। त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतले आहे। त्यातच एक वाटी खवलेल्या नारळाचा चव टाकला आहे। ते 2-3 मिनटं चांगले परतून घ्यायचे। आता त्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकत आहे। नारळाचा चव आणि गूळ एकत्र नीट मिक्स करून घ्यायचे। ते एकजीव झाले की त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकणार आहे व तेही सर्व नीट मिक्स करून घ्यायचे। सारण छान एकजीव झाले की गॅस बंद करायचा आणि हे सारण गार होऊ द्यायचे। आता पातोळ्याच्या आवरणासाठी ह्या बाउलमध्ये तांदळाचे पीठ 1 वाटी घेतले आहे। त्यातच चिमूटभर मीठही घातले आहे। ते सर्व नीट मिक्स करून त्यामध्ये आता थोडं पाणी घालून ह्याची जाडसर पेस्ट तयार करून घेत आहे। तांदळाची ही पेस्ट जास्त पातळही नसावी आणि जास्त घट्टही नसावी। त्यातील सर्व गोठळ्या मोडून नीट मिक्स करून घ्यायचे। तांदळाची ही पेस्ट हळदीच्या पानावर लावायची आहे। तांदळाची पेस्ट छानपैकी तयार झाली आहे। यानंतर स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या हळदीच्या पानावर तुपाचा हात फिरून घ्यायचा व हळदीच्या पानावर तांदळाची पेस्ट अशा प्रकारे चमच्याने पसरून घेऊया। तांदळाची पेस्ट जमेल तितकी पातळ पसरून घ्यायची, त्यामुळे पातोळ्या छान मुलायम होतात। मग हळदीच्या पानाच्या देठाकडील बाजूवर गूळ खोबऱ्याचे सारण ठेवायचे। सारण मधोमध भरून घ्यायचे। शेंड्याकडील बाजू यावर अशा प्रकारे ठेवून बंद करून घ्या। हलक्या हाताने दाबून घ्यायची। अशाच पद्धतीने सर्व पातोळ्या तयार करून घ्यायच्या। हळदीच्या पानाला थोडेसे तूप लावून घेतले की तांदळाची पेस्ट सर्व बाजूने पसरून घ्यायची आणि मधोमध देठाकडील भागावर सारण पसरून घ्यायचे। शेंड्याकडील बाजूने बंद करून हलक्या हाताने दाबून घ्यायचे। चाळणीला आधीच तूप लावून घेतले आहे, त्यामध्ये पातोळ्या एक करून ठेवायच्या। मी एकावेळी 4 पातोळ्या वाफून घेणार आहे। दरम्यान पातेल्यात पाणी आधी सुकवून घेतले आहे। त्यावर चाळणी ठेवून 10 मिनटं पातोळ्या मध्यम आचेवर वाफवून घ्यायच्या। पातोळ्या वाफवताना संपूर्ण घरात सात्विक सुवासिक सुगंध पसरतो। 10 मिनटं झाली आहेत, पातोळ्या छानपैकी शिजल्या आहेत। हळदीचे पान वर केल्यावर बघा किती सुंदर पातोळ्यांना पानाचा आकार आला आहे आणि त्या दिसतातही खूप सुंदर। त्यावर थोडे तूप सोडून गरमागरम पातोळ्या खायला द्या। विशेष करून कोकणामध्ये श्रावणात आणि गौरी गणपतीमध्ये ह्या स्वर्गीय चवीच्या पातोळ्या नैवेद्यामध्ये केल्या जातात। तुम्हीही नक्की बनवून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचे बटन क्लिक करा। धन्यवाद।